I am overjoyed to see that you have already realized that the responsibility of winning freedom does not rest merely on the shoulders of our countrymen at home. Namaskar, I am Sarfraj Ahmed. देवबंद चळवळीपासून फकीरांच्या बंडापर्यंत, फकीरांच्या बंडापासून 1857च्या आंदोलनापर्यंत आणि तिथून खिलाफत आणि चले जाव चळवळीपर्यंत मुसलमानांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे. यासोबतच काँग्रेसच्या उभारणीमध्ये देखील मुसलमानांचा मोठा सहभाग अथवा त्याग आणि त्याचा इतिहास आहे. मुसलमानांनी काँग्रेसला उभं करण्यासाठी मोठ्या जमिनी आणि रकमा देखील दिल्या होत्या. त्याच्यामध्ये टिपू सुलतान यांच्या वंशजांचा देखील समावेश होता. यासोबतच खिलाफत चळवळीला देखील मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती. खिलाफत चळवळ आणि काँग्रेसप्रमाणेच मुसलमानांनी, मुसलमान व्यापाऱ्यांनी सर्वाधिक देणगी ही आझाद हिंद सैन्याला देखील दिली होती. आझाद हिंद सैन्याला जी देणगी दिली त्याच्या संदर्भात आझाद हिंद सैन्यातील अनेक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः लिखाण करून ठेवलं आहे. त्यापैकीच एक असलेले आझाद हिंद सैन्यांचे लेफ्टनंट कर्नल नाग हे ज्यावेळेस पकडले गेले त्यावेळेस त्यांच्यावर दिल्लीमध्ये खटला भरण्यात आला. दिल्लीमध्ये खटला भरण्यात आल्यानंतर त्यांना ज्यावेळी विचारण्यात आलं की आझाद हिंद फौजेसाठी पैसा कसा उभारायचा, त्यावेळेस त्यांनी आझाद हिंद सैन्याला मुसलमान व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिल्याचं सांगितलं. या व्यापाऱ्यांमध्ये सर्वात मोठं जे नाव होतं ते अब्दुल मुजीब मारखानी या व्यापाऱ्याचं होतं. अब्दुल मुजीब मारखानी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद बँकेची संकल्पना सांगितली. त्यावेळेस अब्दुल मुजीब मारखानी यांनी म्हटलं की या बँकेसाठी किती पैसा लागणार आहे. त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की 50 लाख रुपयांपर्यंत रक्कम लागू शकते. ही रक्कम ऐकल्यानंतर रंगूनच्या सेंट्रल हॉलमध्ये अब्दुल मुजीब मारखानी यांनी आपल्याजवळची 1,34,00,000 रुपयाची रक्कम देणगी म्हणून दिली. त्यासोबतच त्यांच्या पत्नीनं देखील आपल्याजवळचे दागिने आझाद हिंद बँकेसाठी दिलेले होते. आझाद हिंद बँकेसाठी मारखानी यांच्यानंतर ज्यांनी सगळ्यात मोठी देणगी दिली त्याच्यामध्ये सेठ हबीबुल्ला यांचा देखील समावेश होतो. हे सेठ हबीबुल्ला पंजाबचे होते. या सेठ हबीबुल्लांनी जवळपास 1,00,00,000 रुपयांची देणगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सुपूर्द केली होती. ही देणगी मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, खरे सेवक तर हे लोक आहेत, यांनी भारतीय मुसलमानांची मान अभिमानानं उंचावली आहे. ज्यावेळेस 21 जुलैला नेताजी सुभाषचंद्र बोस हे रंगूनमध्ये आले त्यावेळी त्यांना अनेकांनी सत्कारासाठी हार घातले होते. या हारांचा लिलाव करण्यात आला. या लिलाव केलेल्या हारांची सर्वाधिक रक्कम जी आहे ती अब्दुल मुजीब मारखानी यांच्या पत्नीनं दिली, ज्या बेगम मारखानी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी 1,00,000 रुपयांची किंमत देऊन हे हार खरेदी केले. या हार खरेदी करणाऱ्यांमध्ये दुसरं जे नाव होतं ते बेगम आदमजी दाऊद यांचं होतं. त्यांनी देखील हार खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयांची रक्कम लिलावामध्ये दिली होती. त्यासोबतच अहमद इब्राहिम ब्रदर्सनं 30 लाख रुपये आझाद हिंद सैन्यासाठी देणगी दिली होती. त्यानंतर हाजी दाऊद अँड कंपनीनं 15 लाख रुपये दिले होते. अशा अनेक व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांमुळंच आझाद हिंद सैन्याचा कारभार चालू शकला. ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हे बहादूरशाह जफर यांच्या मजारवर गेले त्यावेळेस हबीब सेठ या मुस्लिम व्यापाऱ्यानं मेमन या मुस्लिम समाजातील वर्गाकडून तब्बल 6,00,00,000 रुपयांची देणगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना गोळा करून दिली होती. त्यासोबतच त्यांनी स्वतःजवळचे 5 लाख रुपये देखील दिले होते. या संदर्भात बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, हे व्यापारी जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर आझाद हिंद सैन्याची कल्पना देखील करता आली नसती, असं म्हटलं होतं. धन्यवाद.